नमस्कार, माझे नाव माही निशिकांत कोटे, इयत्ता तिसरी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोलगाव नंबर 2. माझा आवडता क्रांतिकारक. 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी मानला जातो. भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो वीरांनी आपले बलिदान दिले आहे आणि आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य केले आहे. त्यातील एक नाव आहे ते म्हणजे बाबू सेठ. यांचा जन्म 1908 साली महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचं कुटुंब पोटा पाण्यासाठी मुंबईला गेलं. ते लहान वयातच मिलमध्ये काम करू लागले, परंतु त्यांना मिलमध्ये काम करण्यात रस नव्हता. तिथून परकीय कपडे भरलेला ट्रक आला. तो ट्रक अडवण्यासाठी बाबू गेनुसेन हे रस्त्यावर आडवे झोपले आणि तो ट्रक थांबला नाही. तो ट्रक चालवणारा अधिकारी इंग्रज होता. तो त्याने मागे पुढे न पाहता या 22 वर्षाच्या तरुणाच्या अंगावरून ट्रक पुढे नेला आणि या 22व्या वर्षी या बाबू गेनुसेन यांच्या 22व्या वर्षी हौतात्म्य लाभलं. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेत आहोत. ते सुद्धा अशाच अनेक क्रांतिकारकांमुळेच. मी आज तुम्हाला यांच्याबद्दल, त्यांच्या आठवणींबद्दल, स्मरणांबद्दल 2 शब्द सांगते. ऐका. परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडती, तिथे कर्माचे ज्योती. धन्यवाद.